सांगली महापालिकेकडून संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन तयारीची प्रबोधन फेरी काढण्यात आली. या फेरीत आपत्कालीन वाहनासहित सांगली मिरजेतून ही प्रबोधन फेरी काढण्यात आली. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं मनपायुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार आज आपत्ती व्यवस्थापन विभागाअंतर्गत आपत्ती सुरक्षा बचाव सुटका पथकाची सर्व साधन सामग्री यंत्रणा आपत्ती मित्र यांची प्रबोधन फेरी काढण्यात आली. मनपायुक्त नितीन कापडणीस यांनी या प्रबोधन फेरीचं नेतृत्व केलं. मिरज शहरातून सुरू झालेली रॅली सांगली मिरज रोडवरून सांगली शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली. तसेच कल्पद्रोम क्रीडांगणावर आपत्कालीन साहित्य आणि तयारीची प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन रॅली अत्यंत चांगल्या प्रकारे जे माननीय आयुक्त साहेबांनी नियोजन फार चांगलं केलं. ह्यावर्षी जर महापूर आलाच तर साहेबांची एवढी यंत्रणा बघितली तर मला वाटते महापूर येणार नाही, कारण यंत्रणा अशा पद्धतीने उभा केली आहे साहेबांनी की आज मी प्रत्यक्षित पण बघितलं. आपल्या अग्निशामक विभागाचे जे अधिकारी होते त्यांनी दाखवलं तरी ह्यावेळेस आमच्या कुठल्याही महापालिकेच्या वतीने कमतरता राहणार नाही आणि आपत्ती व्यवस्थापनाची सगळी तयारी आमच्या आयुक्त साहेबांनी केली, त्यांचं मी आभार मानतो. आणि आजचं जे प्रात्यक्षिक दाखवलं आणि जी रॅली संबोधित केली त्याबद्दल धन्यवाद. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हे चार जिल्ह्यांचं नागरी भागाचं आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे आणि त्याला प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. या अनुषंगाने गेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी महापूर किंवा अन्य कुठलीही आपत्ती जर आली तर त्याची पूर्वतयारी असावी म्हणून महानगरपालिकेने वेगळ्या मॉकड्रिल सुरू केलेल्या आहेत. त्याच अंतर्गत आज महानगरपालिकेची येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी कोणकोणती यंत्रणा तयार आहे याची चाचपणी करण्यासाठी आम्ही एक जनजागृतीची रॅली केली आणि मॉकड्रिल केली. या अंतर्गत महानगरपालिकेच्या बोट, महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा आणि महानगरपालिकेचे मिनी फायर फायटर किंवा कुठलीही यंत्रणा असेल या सगळ्या यंत्रणांची चाचपणी घेण्यात आली आणि ही सर्व यंत्रणा आपत्तीचा सामना देण्यासाठी सुसज्जपणे आणि व्यवस्थितपणे काम करते आहे की नाही याची चाचपणी आज घेण्यात आलेली आहे. मी महानगरपालिका क्षेत्रातल्या नागरिकांना सांगू इच्छितो की या वर्षी महापुराचा सामना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि राज्यस्तरावरच्या इतर संस्थाही सुसज्जपणे तयारीला लागलेल्या आहेत. पण या काळामध्ये जर पुरासारखी आपत्ती उद्भवलीच तर महानगरपालिका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन ज्या काही सूचना देईल त्या सूचनांचं पालन करावं आणि आपल्याला धोक्याच्या पातळीतनं बाहेर आपल्या कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवावं.